तुम्ही पाहू शकता अशा चांगल्या लेयर आलेल्या आहेत. जे आपण करंजीला कॉर्नफ्लॉवर लावून चपात्या लाटल्या होत्या आणि त्याचप्रमाणे तो गोळा ठेवून लाटला आणि करंजी इतकी क्रिस्पी झाली आहे खुसखुशीत की त्या वरती अशा खालीवर केल्या तरी खारीसारख्या लागतात. पाहू शकता हे बघा चुरतेचा आवाजही येतोय चुरचूर. दिवाळीचा फराळ आणि फराळ म्हटला तर राजा चिवडा होतो आणि राणी करंजी. ह्याच खुसखुशीत करंजीची रेसिपी मी आज घेऊन आली आहे. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. चला तर पाहूया खुसखुशीत करंजीची रेसिपी. करंजीच्या सारणाकरता आपण अगदी गॅस पेटवून घेऊया. मी 1/2 किलो रवा घेतला आहे सारणाकरता, म्हणजे 1 वाटी. आपल्याला 7-8 मिनटं भाजायचं आहे. आज जास्त भाजला नाही तरी चालतो कारण आपण करंजी डीप फ्राय करणार आहोत, त्यामुळे आतलं जे मिश्रण असतं आपलं सारण ते भाजलं जातं. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही किती घ्या. मी 1/2 किलोच्या करंजा करणार आहे. मी 2 चमचे तूप घेतलं आहे. पुन्हा आपण हा रवा त्या तुपामध्ये चांगला भाजून घेणार आहोत परतून. आता याचा सुगंध सुटला आहे. तूप टाकल्याबरोबर रव्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे. मी मागाशी सांगितलं तुम्हाला की आपल्याला जास्त लालसर असा भाजायचा नाही आहे. बाउलमध्ये हा रवा काढून घेतो आहे. त्याच पॅनमध्ये आता आपण हे मी 1 कवड घेतलेली सुकी ते खोबरं किसून घेतलं आहे. मी जर तुम्हाला किसून घ्यायचं नसेल तर बारीक याचे तुकडे करायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. आणि तेही जर नको असेल तर रेडीमेड आपल्याला डेसिकेटेड कोकोनट मिळतं, तेही तुम्ही वापरू शकता करंजांना. तेही थोडंसं भाजून घ्यायचं. जर नाहीच भाजून घेतलं तर ते आपल्या करंजा खवट लागतात व जास्त दिवस टिकत नाही. पण खोबरं जरा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, मंद आचेवरच भाजायचं आहे. आता हे लाल होत आलं आहे. आता हेही आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊया. 1 चमचा तीळ घेतला आहे मी. तुम्हाला आवडत असतील तर घालावे, नाही तर खसखससुद्धा घालतो आपण. खसखस नसेल तरी चालेल, हरकत नाही. तुम्हाला ऑप्शनल जे वाटेल ते घालू शकता तुम्ही. आम्ही तीळ घालतो करंजामध्ये. थोडेसे परतून हे सुद्धा घ्यायचे आहेत. 1 चमचा चारोळी, तीही त्या तिळातच थोडीशी परतून घेते हलकीशी. आता ह्यामध्ये आपण काजू आणि बदामाची जाडसर अशी भरड वाटून घेतली आहे, ती घालतो आहे. त्यानंतर पिठी साखर. मी जेवढी वाटी रवा घेतलेला त्याच वाटीने पिठी साखर घेतले, पण 1/2 किलो नाही आहे, थोडीशी 50 ग्रॅम कमी, कारण आपण नुसता रवाच नाही घातलेला आहे. तुम्ही पाहिलं मी 1 वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे, त्यामुळे जसं तुम्हाला गोड जास्त हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आणि हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे. आणि साधारण असं हे मिश्रण रवा आपलं जे भाजलं होतं खोबरं वगैरे थोडंसं कोमट झाल्यावरच आपल्याला ह्याच्यात पिठी साखर घालायची आहे. आणि तुम्हाला जर हे जरा कोरडं वाटत असेल तर मी भाजतेवेळी 2 चमचे तूप टाकलं, आणखीन तूप तुम्ही ॲड करू शकता. माझ्या मते हे माझं एवढं कोरडं झालेलं नाही आहे. आपण आता छान अशी साखर मोडून घेतलेली आहे. पिठी साखर तुम्ही दुकानातून आणली तर चाळून घ्या, नाहीतर त्याच्या अशा गुठळ्या होतात. शक्यतो आम्ही घरीच वाटतो साखर. 2 चमचे मी वेलचीपूर टाकते आहे. आणि एक सांगायचं म्हटल्यावर सगळ्यात शेवटी मी वेलची टाकते. आपण आहे ना कधीही कुठलाही फराळ असू दे की काही असू दे, करतेवेळी वेलचीपूर शेवटला टाकायची, छान असा सुगंध सुटतो नंतर. वेलचीपूर टाकूनसुद्धा आपल्याला हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे. आपलं सारण तयार आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. पीठ ह्याच वाटीच्या साह्याने मी रवा घेतला होता 1/2 किलो आणि ह्याच वाटीच्या साह्याने मी मैदा घेतला आहे. मैदा आपण थोडा चाळून घेऊया जेणेकरून त्याच्या काही गोटळ्या असतात त्याही गेल्या पाहिजेत. 2 चमचे तूप घेतलं आहे. जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे, आपल्याला पिठामध्ये मोहन टाकायचं आहे म्हणून घेतलं आहे मी. थोडंसं वितळलं जरासं गरम झालं तरी चालेल. हे मी पिठामध्ये घालते. बघू शकता तुम्ही सारखा आवाज आला नाही, आपण मोहन जास्त गरम नाही करायचं आहे. चिमूटभर चवीपुरता थोडंसं मीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे आपल्याला थंड पाण्यातच मळायचं आहे. सैलसर आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ सैलसर असं भिजून घेऊया.
तुम्ही हे पीठ दुधामध्ये सुद्धा मळू शकता. आम्ही दुधामध्ये मळत नाही, पाण्यातच मळतो, कारण दुधाच्या करंज्या जास्त दिवस राहत नाही, त्या जवळजवळ एका आठवड्यातच संपवायला लागतात. याआधी मी बेसनच्याही करंज्या टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये मी कडकडीत मोहन घातलेलं, कारण त्या करंज्या कशा बेसन आणि गूळ असल्यामुळे त्या नरम होतात. ह्या मस्तपैकी खुसखुशीत होणार आहेत आपल्या करंज्या, कारण रव्यामध्ये आपण पिठीसाखर वापरली आणि रव्याचं सारण कसं खुसखुशीत असतं आणि करंजीही खुसखुशीत होते. कारण ह्याला मी आता कॉर्नफ्लावर लावणार आहे. तुम्ही कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठही वापरू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही रवाही घालू शकता. जर तुम्ही आता एक वाटी मैदा घेतला आहे तर ह्याच्यामध्ये पाव वाटी रवा घालायचा, पण ते पीठ आपल्याला एक तास तरी ठेवावं लागतं. शक्यतो आपल्या आवडीनुसार घालायचा असतो तो रवा. आम्ही नाही घालत रवा, आपल्याला झटपट अशा या करंजा करायच्या आहेत. रव्यानेही छान होतात, क्रिस्पी होतात, पण ते पीठ आपल्याला एक तास ठेवावं लागणार. हे मी आता लागलीच करून घेणार आहे. हे 2-3 मिनटासाठी मी ठेवते, तोपर्यंत आपण कॉर्नफ्लावर तुपामध्ये मिक्स करून घेऊया. हे आपण 2 चमची तूप घेतलं आहे. तुम्ही काही घेऊ शकता, तूप, डालडा किंवा तेलही घेऊ शकता, पण ते आपल्याला छान असं घाटून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. तूप ऑलरेडी आपलं पातळच असतं, तरीसुद्धा आपल्याला छान असं हे पेटून घ्यायचं आहे, कारण त्याचा जो रवा टेक्स्चर आहे ते आपल्याला जायला पाहिजे आणि स्मूथनेस आला पाहिजे. छान 2 मिनटं मी असं घाटून घेतलं आहे. त्याचा रवा टेक्स्चर होतं ते आपलं गेलेलं आहे, पाहू शकता आता प्लेन झालेलं आहे तूप आपलं. ह्याच जागी जर तुम्ही डालडा घेतला असता तोही असा फेसासारखा हलका होतो. 2 चमचे तुपामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लावर घालते. तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पेटूनच. ह्याला आपण साठ्या असं म्हणतो, ह्या पेस्टला जी तयार होते, त्यामुळे ह्या करंजांना साठ्याच्या करंजा सुद्धा म्हणतात. ह्या ह्याने आपल्या करंजांना छान असे लेअर्स, पडदे आणि क्रिस्पी होतात. आपण मी दाखवते तुम्हाला कशा करायच्या त्या. हेही छान आपलं मिक्स झालेलं आहे, छान असं स्मूथ तयार झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. पुन्हा आपण हे आपलं पीठ घेऊया. मी सांगितलेलं मी हे जास्त वेळ ठेवणार नाही, सेम 3 याचे गोळे करायचे आहेत. सेम एकदम 3 प्रकारचे गोळे, तिन्ही 1 लेवलचेच गोळे घ्या. लहान मोठी चपाती नाही, तिन्ही चपात्या एकसारख्याच आल्या पाहिजे. मैदा कडक होत असतो, याच्यावर तुम्ही ओला कपडा ठेवू शकता. मी किचनच्या प्लॅटफॉर्मवरच या चपात्या लाटून घेते 3. ही पोळी आपल्याला जास्त पातळी नाही, जास्त जाडी नाही, मध्यम आकाराची लाटायची आहे. पाहू शकता तुम्ही मी एवढ्या आकाराची ठेवलेली आहे, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. हिला आता आपण एका बाजूला ठेवून देऊया. ही मी ह्याच्यावर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी हा जरासा ओला कपडा ठेवला आहे. तोपर्यंत बाकीच्या ज्या 2 आहेत त्या मी लाटून घेते, कारण मगाशीच सांगितलं आहे मी मैदा आपला सुकत जातो. तेवढीच लाटायची आहे जेवढी मी ती लाटली आहे पहिली. ही आपण तेवढीच लाटली आहे. ही पण आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया कपडा काढून. त्यावरही पुन्हा आपण असा. आता माझी तिसरी मी पोळी लाटून झालेली आहे. तर या पोळीवर आपण हे कॉर्नफ्लावरचं जे मिश्रण आहे तुपातलं केलेलं ते घालूया आणि ते सर्वत्र असं हाताच्या साह्याने चारी बाजूला कडेने सुद्धा पसरवून घेऊया. चारी बाजूने पसरून झालेलं आहे. आता ह्याच्यावर मी दुसरी पोळी टाकणार आहे. ती सेम तसंच आपल्याला करायचं आहे. तेही आपल्याला चारी बाजूने पसरवून. थोडा वेळ लागतो, पण करंजा एकदा खायला घेतल्या तर सारख्या मागून मागून खाणार असं वाटतं. अशा ह्या क्रिस्पी आणि लेअर चांगल्या येतात ह्याला. अशी घडी घालत जायची आहे गुंडाळत, पण गुंडाळतेवेळी एकदम घट्ट असं गुंडाळायचं आहे. मध्ये असा जराही हवा राहिली नाही पाहिजे. इथे जर तुम्हाला वाटत असेल ओपन आहे तर तिथे तुम्ही ते उरलेलं कॉर्नफ्लावर असं लावून घ्यायचं आहे आणि हा असा हाताने रुंद असं करून घ्यायचं आहे. आता ह्याचे आपण असे
आपले जेवढे गोळे आपण घेणार आहोत करंजीला लाटायला तेवढे आपण असे पीस कापून घेऊया. दाखवते मी तुम्हाला, बघा ह्याच्या किती आताच चांगल्या अशा लेअर्स आलेल्या आहेत. ह्याला आपण आता गोल राऊंड करून घेऊया जेणेकरून आपल्याला लाटायला हवी म्हणून. हे मी सगळे गोळे आता गोल राऊंड करून घेते एका ताटामध्ये. अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते. आता ह्याच्यावर मी पुन्हा ओला कपडा घालते आणि एक गोळा घेऊन मी लाटायला सुरुवात करणार आहे. हा आपल्याला गोळा असाच ठेवायचा आहे आणि असा वरून याला प्रेस करायचा आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हा लाटायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर पीठ लावू शकता थोडं थोडं. सारखा परतायचा नाही आहे म्हणजे असा आणि असा करून लाटायचा नाही आहे. आपण जसा लाटला पहिल्यांदा तसाच लाटायचा आहे. एकाच आपल्याला दिशेने लाटायचा आहे. पुरी एवढी याची आपण आता चपाती लाटून घेऊया. ह्यामध्ये मावेल इतकं मी आता सारण भरते. याच्या कडेने मी पाण्याचं बोट फिरवते जेणेकरून आपली जी करंजी आहे तेलामध्ये गेल्यावर फुटू नये, व्यवस्थित चिटकली जावी. आणि ह्याच्या कडेने आपण दाब देऊन असं हे कडा ह्याच्या छान दाबून घ्यायचं आहे. चिरण्याच्या साह्याने कट करून घ्यावे आणि ही व्यवस्थित अशी दाब दिल्यामुळे व्यवस्थित चिटकली गेली आहे, नाहीतर ही तेलात विरघळू शकते. ह्याचप्रमाणे मी दुसऱ्याही करून घेते. माझ्या बाकीच्या करंजा भरून घेण्यातोपर्यंत मी तूप तापत ठेवते. मी 1/2 किलोच्याच करंजा करते म्हणून मी तुपाचा वापर केला आहे. तुम्हाला जास्तीच्या करायच्या असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तुपाच्या तर तुपाच्या करू शकता किंवा तेलही चालेल. असाच दाब देऊन त्याच दिशेने लाटायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर पीठ लावू शकता थोडं थोडं. एक लक्षात ठेवा, ही अशी लाटायची आपल्याला एकाच दिशेने लाटायची आहे, अरतायची परतायची नाही आहे. जवळजवळ मी 1.5 चमचा सारण भरते. सारण भरपूर भरायचे कारण आपल्याला करंजी खुळखुळ खुळखुळ वाजता नाही. फूल भरून असेल तर तोंडात बाईट घेता घेता व्यवस्थित सारणाचीही चव एकदम त्याला आली पाहिजे. पुन्हा मी अशी जुडून घेतली आणि कडेने छान असं दाबून घेतलं आहे. कडा छान दाबून घ्यायचा आणि आपण चेक करायचं. आता हिला आपण फोकच्या साह्याने हिच्यावर आपण छान अशी डिझाईन करूया. कडेने असा दाब द्यायचा, मस्त अशी डिझाईन येते. ही नाही चिरली तर आपलं पेटही बाहेर चिरलेलं येत नाही. आपल्या बाकीच्या लाटून होईपर्यंत मी ह्याच्यावर ओला जो फडका आहे तो टाकून घेते, नाहीतर आपल्या करंजा सुकल्या जातात. चांगलं तापलं आहे. आता आपण ह्याची आज एकदम लो करायची आहे कारण ह्या करंजा आपल्याला लो गॅसवरच तळायचा आहे. मंद आचेवरच ह्या करंजा तळायच्या आहेत आणि ह्याच्यावर आपण असं झाऱ्याच्या साह्याने चोळत राहायचं आहे जेणेकरून ह्याला जे लेअर आहेत ते सुटतील. छान असा वाव, मस्तच कलर आला आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त असे पापुद्रेही फुटले आहेत. त्याला दोन्ही साईडला ही छान अशी भाजून घ्यायची आपल्याला करंजी. तुम्ही गॅसची फ्लेम जर मोठी ठेवलीत आणि तळायला गेल्या तर करंजा पटकन लाल होतात पण आपल्याला पाहिजे तशा लेअर्स अशा येत नाही. करंजांना असा गोल्डन कलर आला पाहिजे आणि तुम्हाला समजेलच कारण त्याच्या पापुद्रे आपसूक निघून येतात. त्याने आपण समजून जायचं की आपली करंजी परफेक्ट शेकली गेली आहे. अशी ही खारीसारखी खुसखुशीत करंजी तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि हो, माझं परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.